हिरवाईनं नटलेले पर्वत, अधूनमधून कोसळणाऱ्या श्रावण सरी, ऊन पावसाचा खेळ आणि डोंगर कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे. कोल्हापूरहून रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वरकडे जाताना निसर्ग तुम्हाला मंत्रमुग्ध करतो. नागमोडी वळणांचे रस्ते, डोंगराच्या उतारावरील भातशेती, लालबुंद चिऱ्यांची घरं बघत आपण मार्लेश्वरला पोचतो आणि 530 पायऱ्या चढून गेल्यावर मार्लेश्वराचं दर्शन होतं. खास श्रावण महिन्यानिमित्त बी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही मार्लेश्वर सफर. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला मोठं महत्व आहे. सण आणि व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावण महिन्यात निसर्गही खुललेला असतो. ऊन पावसाच्या खेळात अवघ्या सृष्टीनं हिरवा शालू परिधान केलेला असतो. श्रावण महिन्यातील सोमवार आणि शुक्रवार म्हणजे तर भाविकांच्या श्रद्धेचा दिवस असतो. श्रावण महिन्यात सर्वच मठ मंदिरात भाविकांची गर्दी असते. विशेषतः महादेव मंदिरात श्रद्धाळूंची वर्दळ वाढते. रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर म्हणजे तर भगवान शिवशंकरांचं प्रसिद्ध देवस्थान. श्रावण महिन्यात कोल्हापूरसह अनेक ठिकाणचे भक्त आवर्जून मार्लेश्वरला शिवशंकराच्या दर्शनाला येतात. कोल्हापूरपासून अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्लेश्वरची सहल म्हणजे निसर्गाचा आनंद आणि शिवशंकरांच्या दर्शनाचा लाभ असा दुहेरी योग घडवते. आंबा घाटातून मार्लेश्वरकडे जाताना निसर्गाची विविध रूपं पाहून मन प्रफुल्लित होते. हिरव्या रंगाच्या विविध छटा डोळ्यांना तृप्त करतात. आंबा घाटातील हिरवाई, खोल दऱ्या, धुकं, खळाळणारे जलाशय, उंचावरून कोसळणारे दुधासम धबधबे यामुळं पर्यटक खुश होऊन जातात. अधूनमधून सेल्फी घेत आणि ऊन पावसाचा खेळ अनुभवत कोल्हापूर ते मार्लेश्वर हा प्रवास सुखकर होतो. ठिकठिकाणी डोंगराच्या उतारावर असलेल्या शेतातील भाताची हिरवीगार रोपं वाऱ्यावर डोलत असतात, तर डोंगर कपारीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. अशा या धुंद वातावरणात देवरुख तालुक्यातील मारळ गावी पर्यटक पोहोचतात. आता पर्यटकांना ओढ असते भगवान शिवशंकरांच्या दर्शनाची. वाहनतळावर वाहनं पार्किंग करून हर हर महादेवचा गजर करत भाविक एक एक पायऱ्या चढू लागतात. सुमारे 530 पायऱ्या चढल्यानंतर डोंगर माथ्याजवळ मार्लेश्वराच्या गुहेजवळ आपण पोहोचतो. डोंगर कपारीतील गुहेत असलेल्या मार्लेश्वराच्या मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न होते. नतमस्तक होऊन तृप्त मनानं बाहेर पडलं की पावलं आपसुकच धबधब्याच्या दिशेनं वळतात. डोंगरातून कोसळणारा प्रचंड मोठा जलप्रपाताचा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवावा असा वाटतो. निसर्गाचं हे विराट रूप मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी निसर्गप्रेमींचे कॅमेरे आपोआप सरसावतात. काही महिला भक्त आपलं वय विसरून नाच गाण्यात दंग होतात आणि झिम्मा फुगडीचा आनंद घेतात. भगवान शिवशंकरांच्या दर्शनानं तृप्त झालेल्या आणि निसर्ग सौंदर्याच्या दर्शनानं मोहित झालेल्या भाविकांना मार्लेश्वरची सहल नवी उर्मी देते. दरवर्षी श्रावण महिन्यात मार्लेश्वरला भाविकांची मोठी गर्दी असते. एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेत कुणीही मार्लेश्वरची यात्रा कधीही करू शकता. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रडसह प्रमोद भनगुत्ते.